राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्या घोषणेवर आक्षेप घेत राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी हे माझं चेंबर आहे, तुमचं घर नाही, ह्यापुढे लक्षात ठेवा असा आक्षेप नोंदवला होता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी निषेधाची तीव्र आंदोलनं केली जात आहेत. कळवणच्या शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं चित्र शिवसेनेच्या आंदोलनातून पाहायला मिळालंय. शिवसेनेनं केलेल्या आंदोलनादरम्यान माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेरांनी शिवप्रेमींच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यसभेच्या सदनामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसलेजी हे शपथ ग्रहण करत असताना, शपथ ग्रहण झाल्यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर, असे वाक्य वापरल्यानंतर त्या ठिकाणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्या ठिकाणी अशी शपथ माझ्या दालनामध्ये घेता येणार नाही, हे तुमचं दालन नाही, तुम्ही ही शपथ घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं वाक्य वापरून महाराष्ट्रातील या देशातील हिंदू धर्माचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याबद्दल पूर्ण शिवसेनेच्या वतीने, छावा संघटनेच्या वतीने, सर्व राजे शिवाजी महाराजांचे शिवभक्तांच्या वतीने आम्ही त्या राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध करीत आहोत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला प्रकरणी त्यांनी तमाम जनतेच्या समोर त्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, तो शब्द मागे घ्यावा आणि उदयनराजे भोसले यांची माफी मागावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने, शिवभक्तांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत. माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुका प्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छा, विभागसह संपर्क प्रमुख संभाजी पवार, शहर प्रमुख साहेबराव पगार, छावा संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप पगार, जिल्हा मीडिया प्रमुख ललित आहेर, उपतालुका प्रमुख विनोद भालेराव, विभाग प्रमुख शीतलकुमार आहिरे, पंकज मेणे, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे, आप्पा बुटे, युवा सेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, शहर अधिकारी सुनील पगार, ग्राहक संरक्षण कक्षाचे कार्यकारी जिल्हाधिकारी संजय रौंदळ, शहर प्रमुख किशोर पवार, युवा सेना उपशहर प्रमुख सचिन पगार तसंच छावा संघटनेचे पदाधिकारी शिवप्रेमी यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. जागर जनस्थानसाठी संदीप पाटील, कळवण.